राज ठाकरेंच्या महायुती समावेशानं भाजपचा परप्रांतीय मतदार दुखावण्याची शक्यता. मनसेच्या महायुती समावेशाबाबत उत्तर भारतीय नेते सावध पवित्र्या. मनसेच्या महायुतीच्या समावेशाची घोषणा कधी? मनसेला महायुतीच्या घोषणेबाबत भाजपलाही नाही घाई. ते गुप्त पद्धतीने प्रचार करतात. गनिमी काव्याने प्रचार चालू आहे. बारामतीमध्ये पार्थ पवारांचा गनिमी काव्यानं छुपा प्रचार. पार्थ पवारांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांचं मिश्किल उत्तर. महायुतीत घडाळही सामील आहे हे मतदारांपर्यंत पोहोचवा, अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. काँग्रेस लोकसभेच्या उमेदवारांची यादी निश्चित. अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नागपूरमधून विकास ठाकरे, चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती. अजित पवारांचा भूतकाळच त्यांच्या विरोधात उभा. दादांनी धोबी पछाड दिलेले नेते दादांविरोधातच एकवटले. सहकाऱ्यांनीच दंड थोपटल्यानं अजित दादांची कोंडी. विजय शिवतारे बारामती लोकसभा लढण्यावर ठाम. युती धर्म पाळण्याचा राष्ट्रवादीचा इशारा. शिवसेना मात्र शिवतारेंच्या माघारीवर आशावाद. महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा कायम. काँग्रेसनं मुंबईतल्या 2 तर भिवंडी आणि सांगलीवर सांगितला दावा. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळे मव या कोड्यात 7 ठिकाणी पाठिंबा, तर इतर ठिकाणी विरोधात लढणार का, याकडे लक्ष. अमरावतीची जागा भाजपच लढणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. अमरावतीचा उमेदवार कोण याबाबत सस्पेन्स कायम. अंबाला सानवे असून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक. जो उमेदवार देणार त्याचा प्रचार करण्याची चंद्रकांत खैरेंची ग्वाही. राज ठाकरेंनी बोलावली उद्या शिवतीर्थावर मनसे नेत्यांची बैठक. अमित शहांच्या भेटीसंदर्भात होणार बैठकीत चर्चा. शिवतारे उद्या पत्रकार परिषदेतून मांडणार भूमिका. शिवतारे बारामती लढणार की माघार खेळणार, याकडे लक्ष. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बैठकीसाठी दिल्लीला जाणार. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. परभणीच्या जागेवरून महायुती आमने सामने. 2019 शिवसेनेनं लढलेली जागा आता भाजपनं लढावी. भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष राहुल लोणीकर यांची मागणी. त्याच्या पोत्यावर मोदींचा फोटो हा देशाच्या पंतप्रधान पदाचा अपमान. उद्धव ठाकरेंचा मोदींवर खणाखात. देशात शिवसेनेचा खासदार आमदारच विजयी होईल, ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बारामती लोकसभेसाठीची समन्वय बैठक सुरू. बैठकीतून खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा घेणार आढावा. ठाकरे जनसंवाद सभेच्या निमित्तानं उद्या सांगली मिरज दौऱ्यावर. दौऱ्यादरम्यान चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा युगेंद्र पवारांना घेराव. सोशल मीडियावर अजितदादांची बदनामी करत असल्याचा आरोप. घेराव घालत विचारला जाब. वाशिममध्ये प्रशांत गोळेंची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी. चुकीचे निर्णय घेतल्याच्या अनेक तक्रारींमुळे हकालपट्टी. संतोष चौधरींचं भुसावळमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन. अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच शक्तीप्रदर्शन. संभाजी ब्रिगेडकडून लोकसभेच्या 2 जागांची उद्धव ठाकरेंकडे मागणी. बुलढाणा आणि हिंगोलीमधून संभाजी ब्रिगेड लढण्यास आग्रही असल्याची माहिती. उत्तर प्रदेशच्या मथुरेमध्ये होळीच्या उत्सवाला सुरुवात. मथुरावासी मोठ्या संख्येनं होळीच्या उत्सवात सहभागी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.